राहता शहरात गेल्या महिनाभरापासून पावसाची जोरदार सुरुवात झाली असून ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याचे डबके साचलेले दिसून येतात। बऱ्याच दिवसांपासून हे डबके झाल्यामुळे त्यामध्ये विविध प्रकारचे मच्छर तयार झालेत। हेच मच्छर आता नागरिकांचा जीव घ्यायला निघालेत। डॉक्टरांशी चर्चा केली असता प्रत्येक डॉक्टरकडे रोज भरपूर पेशंट्स येत असून रक्तलघवी चेक करून त्यामध्ये टायफॉइड आणि मलेरिया यांची साथ जोर धरू लागल्याचं निष्पन्न होतंय। राहता नगर परिषदेला विविध संघटनांनी अनेक वेळा निवेदनं देऊनही अजूनही नगर परिषदेच्या वतीनं फवारणी करण्यात आलेली नाही। राहता शहरामध्ये विविध ठिकाणी चेंबर उघडे असून त्यांच्यावर झाकणं किंवा ढापे देखील नाहीत। याचबरोबर अस्वच्छता अनेक ठिकाणी आहेत। रस्त्याची झालेली दुरावस्था बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते, त्यामुळे जाण्या येण्यासाठी रस्तेही चांगले नाहीत। या घाणीच्या साम्राज्यांमुळे मच्छरांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येते। प्रशासन काहीच करू शकत नाही आणि करतही नाही असं नागरिकांनी यावेळी सांगितलं। तुम्हाला काय झालंय नेमकं? टायफॉइड। किती दिवसापासून त्रास आहे? आता 8 दिवस झाले। तुमचा जिथे तुम्ही राहत होतो परिसर कसा आहे? परिसरात डास भरपूर आहे। डास? मग तुमच्या ग्रामपंचायतच्या वतीने काही फवारणी बिवारणी काहीच नाही? काय झालंय तुला? टायफॉइड। टायफॉइड? किती दिवसापासून आजारी तू? 4 दिवस। 4 दिवस राहणार? वाकडी। वाकडी? अंबिका लक्ष्मण रामपसारी। काय झालंय तुला? टायफॉइड। कुठे राहते तू? खंडोबागली। आमचे टायफॉइड मी बेजार आहे। आम्ही दवाखान्यात राहायला। कुठे तुम्ही? कोपरगाव नाकी समोर। सगळे डास डूस पाणी बरोबर येत नाही काही नाही। 15 दिवसाला पाणी फवारणी झाली नाही का? राहत नाही अजिबात नाही फवारणी नाही काहीच नाही। पोलीस पाहत नाही। गटार बी एवढी साचले त्याच्यामुळे डास वीस सगळे काय पडत। किती दिवसापासून आजारी तुम्ही? 4 दिवसापासून। 4 दिवस काय? घराच्या आसपासचा परिसर कसा आहे? परिसर हेच गटरे अस्वच्छ असल्यामुळे सगळे डासांचं प्रमाण वाढलेलं आहे सध्याला। त्यामुळे सगळं घर आजारी पडले आहे। नवीन जे पाणी आलेलं ते अशुद्ध आणि डासांचं प्रमाण वाढल्यामुळे रोगराई पसरली। इथं 1 महिन्यापासून पाऊस पडू राहिला। मच्छर झाले मामोर। कोणी तर इकडे येते नाही। 340 वार्ड नंबर कोणी लक्ष देते नाही। लेकरं बाळ आजारी पडू राहिले। आम्ही धुणं भांडे करून खातो। दवाखान्यात नेतो लेकरं बाळ। लेकरं मरू राहिले। नगरपालिकेनं आम्हाला सहकार्य करावा। महिना झाला 1 महिन्यापासून इकडं मच्छर भरपूर वाढले। फवारण्या नाही काही नाही। चिखल रोड चांगले नाही। खड्डे खुड्डे मच्छर भरपूर झाले। टायफॉइड मलेरिया किती लोक ॲडमिट करेले। तब्येती बऱ्या नाही लोकांच्या। न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, SN मीडिया, राहता।